नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज देखील राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये वारे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस सोबतच गारपीट होण्याची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमधून मात्र पावसाचा जोर थोडा कमी झालेला देखील बघायला मिळू शकतोय छोटीसी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकुंबटम बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोरली सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे दोरली तसेच या ठिकाणी सावनेर उमरी बडेगाव बिछवा कामठी वानेरा परशुनी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे पाऊसात जोर आज देखील जास्त बघायला मिळू शकतोय नागपूर जिल्ह्यामध्ये वाघोली कामपट्टी नागपूर सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊसची शक्यता आहे आणि भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा वारथी चिखली मध्यम स्वरूपाचा मौदा बार्शी धर्मापुरी आसोली कांधारी मंगरोळी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होणी शक्यता आहे दक्षिण भागाकडे बघितलं असता उमरेड खेरगाव भिवपूर पवनी मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत आहे गोथंगाव अडियाल मध्यम सरींची शक्यता आहे आणि गोंदियाकडे बघितलं असता गोंदिया जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे गोंदिया लांजी वारासिवनी बालाघाट तसेच राजेगाव चांगझरी तिरोरा या सर्व काही परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस मात्र विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो गोरेगाव आमगाव साखरितोळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे गडचुरी साकोली देवरीकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि गडचुली जिल्ह्यामध्ये बघितला असा मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होणे शक्यता आहे मुरुमगाव कापसेकडे जोर थोडा कमी राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये गडचुली या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे चामोर्शीकडे मध्यम स्वरूपाचा तर दक्षिण भागकडे पाऊस जोर थोडा कमी थो 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 कमी झालेला बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये गडचोली जिल्ह्यामध्ये मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड हलक्या मध्यम स्वरूपाचा जास्त ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये गडचोली जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे आहे चंद्रपूरकडे मात्र आज देखील मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे राजुरा बल्लारपूर चंद्रपूर मध्यम स्वरूपाचा राहील तर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय गुगस रोड भाताडी भद्रवती मोहर्ली कुठवाडा वरोरा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मुसळधार पाऊसची शक्यता आहे चारकगाव बिके आणि चिमूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी आणि कायर या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकते तसेच पांढरकवडा पेंढारी परवा घाटंजी मोहाडा करंजी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता शकत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे गोमुत्री पतनबुरी या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील तसेच रुई जवई आर्णी ध्यानी साखरी दिग्रस या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतोय दरवा लखेडी यवतमाळ कलाम जोधमोहा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असू शकत आहे एकंदरीत बघितला असा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कलाम जनमोहा वनी कायर या परिसरामध्ये जोर जास्त राहील मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि वर्धा जिल्ह्याकडे बघितलं असता देवळी कोल्हापूरकडे मध्यम ते भाग भागमधले जोरदार पाऊस वर्धा सेलू तुळजापूर तसेच बारबडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे सर्वत्र मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस वाडनेर वाडकी पुणेकडे जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जामणीकडे मध्यम स्वरूपाचा राहील लाडगड वधोना आर्वी तळेगाव आष्टी कारंजा सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग भागमधला जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे आणि अमरावतीकडे आज दिवसभरामध्ये बघितलं जा अमरावती बादनेरा मध्यम स्वरूपाचा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस होणे शक्यता आज दिवसभरामध्ये आहे नांदगाव मोजरी तसेच मोर्शी वरुड या सर्व काही परिसरामध्ये देखील मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस आज दिवसभरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय अचलपूर चिखलदरा चिखलदाई रसाल धारणी या भागामध्ये मात्र जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतोय या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आज दिवसभरामध्ये आहे जोर थोडा कमी राहील आणि अकोलामध्ये मूर्तिजापूर दरियापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय मात्र अकोला अकोट तेलारा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे पातूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील वाशिम जिल्ह्यामध्ये आज देखील मध्यम त्या भागमधला जोरदार पाऊस शक्यता आहे विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे मरसूळ मालेगाव वाशिम पीर कारांजा खेडा सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रिठा रिठाड आणि रिसोतकडे मध्यम सरींची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्याकडे मात्र पाऊस जोर आज कमी झालेला बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ तरुण विजांचा गडगडाट काही ठिकाणी जोर कमी राहील देऊळगाव राजाकडे पाऊसची शक्यता कमी स्वरूपात आहे तर लोणार मेहकर चिखली मोहरा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो आहे बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या सर्व काही परिसरामध्ये अंशता ढगाळ हा हलक्या माध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या मध्यम सरी शक्यता आहे जोर कमी आहे आज दिवसभरामध्ये अंशतः वातावरण आणि विजांचा कडगडाट कर -कर बघायला मिळू शकतोय रावेर जानोरी हिल स्टेशन फैजपूर यावल इरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावसात जोर कमी बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय शक्यता नाकारता येत नाही अमळनेर धरणगाव एरंडोल परोळा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पावसाचा जोर कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी पाचोरा भडगाव पाहूर जामनेर या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जोर थोडा कमी राहील आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार होऊ शकतोय चिमठाणे दोंडाईचा शिरपूर खेडा पावसाचा जोर कमी राहील अंशतः ढगाळ उतरून काही ठिकाणी उतरून कोळी राहील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींनी शकत आहे नंदुरबार शहादा तोळदा अंशता वातावरण विजांचा कडगडाट हलक्या सरींची शक्यता आहे पावसात जोर कमी बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील नावपूर आणि विसरवाडी या ठिकाणी देखील मा या ठिकाणी मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पा। पा। बघायला मिळू शकतो नावापूर विसरवाडी आमली कोकसे पानगाव डोमकानी या काही परिसरामध्ये आणि नाशिककडे बघितलं असता सा सापुतारा वणी हलक्या मध्यम स्वरूपाचा तसेच सटाणा देवळा चांदवड मालेगाव मनमाड येवला या काही परिसरामध्ये अंशतः ढागाळ वातावरून हलक्या शक्यता आहे पाऊस जोर कमी राहील काही ठिकाणी वातावरण कोडे देखील बघायला मिळू शकते त्र्यंबक इगतपुरीकडे पावसाची शक्यता फार काही नाही नाशिक नेफाड सिन्नरकडे जोर कमी झालेला बघायला मिळू शकतो आहे आणि अहमदनगर जिल्ह्याकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी देखील पाऊस जोर कमी बघायला मिळू शकतो अंशता ढगाळ उतरून विजांचा कडगडाट हलक्या मध्यम सरींची शक्यता कोपरगाव श्रीरामपूर संगमनेरकडे बघायला मिळू आहे राहुरी कोडेगाव भगूर पाथडी अहमदनगर पावसाचा जोर कमी झालेला आहे आज दिवसभरामध्ये या ठिकाणी अंशता ढगाळ तरुण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे कडकडाट कडगडाट बघायला मिळू शकतोय राळेगाव काडा जामखेड कर्जत श्रीगोंदा शेवगाव या परिसरामध्ये आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरून उंसावलीचा खेळ तर काही ठिकाणी उतरून कोडेरेल तुळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे मात्र आज दिवसभरामध्ये पावसाची कमी स्वरूपातच आहे बऱ्याच भागामध्ये ओतरंग कोरडेच राहील जुन्नर मनसर चाकण पुणे सासूड लोणत फुलटण बारामती पावसाची फार काही नाही अधूनमधून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची फार काही नाही उन्सवलीचा खेळ बघायला मिळेल पुणे जिल्ह्यामध्ये साताराकडे देखील आज दिवसभरामध्ये पावस शक्यता फार काही नाही जास्त भागामध्ये ओतरंग कोरडे राहील ढगाळ वातावरण असून तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात जोर कमी झालेला बघायला मिळू शकतोय पुणे सातारा अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये सोलापूरकडे मात्र आज देखील पावसाची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये इंदापूर अकलूज पिलीव हलक्या सरी शक्यता आहे पंढरपूर माहूळ चलगाव या ठिकाणी अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी सोलापूर अक्कलकोट हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो वैरग बार्शी परांडा या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जतसंख शक्यता कमी स्वरूपात आहे तसेच सांगली आणि कोल्हापूरकडे मात्र आज पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ उतरवून काही ठिकाणी अधोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार शक्यता फार काही नाही तसेच किनारपट्टीला देखील बा जोर हा कमीच राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची फार काही नाही रत्नागिरीकडे देखील वातावरण कोर्डे बघायला मिळू शकते अधोमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात शक्यता कमी स्वरूपात आहे रत्नागिरीमध्ये देखील माखजंग गुहागर खेड दापोली प्रतापगड शक्यता फार काही नाही गोरेगाव दिवेगर रोहल लावासा वातावरण कोरडे राहील रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग चोंडी पेजरी पेन नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता फार काही नाही अंशतः ढगाळ वातावरण हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकते शक्यता नाकारता येत नाही मात्र बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय पावसाची शक्यता फार काही नाही तसेच वसई विराळ शहापूर वाडा पालघर पावस शक्यता कमीच आहे तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितलं असता छत्रपती संभाजीनगरकडे देखील पावसा जोर कमी झालेला आहे उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी दौलताबाद एल्लोर गोस्वाई देवगवतनूर कन्नड आंबाला साईगवन चाळीसगाव या परिसरामध्ये बघायला मिळू शकत आहे फुलंब्री विरामगाव पिशोर सिल्लोड या ठिकाणी देखील हलक्या सरी शक्यता दक्षिणेला मात्र शक्यता फार काही नाही निंबेजळगाव बिटकीण आणि धरंग क्षेत्राकडे बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडीच राहील जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर कमी झालेला बघायला मिळू शकतो उंचावलीचा खेळ अधूनमधून हलक्या सरींची शक्यता जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो आहे जालना बदनापूर गोलापांगरी पानवाडी तानवडी आंबडी ईश्वरनगर या परिसरामध्ये उत्तर भागाकडे काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकतात जाफराबाद समर्थनगर असबाद दाभडी भोकरदन हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो बीड जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर थोडा कमी झालेला बघायला मिळू शकतो आहे बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील काही ठिकाणी अधमोधून हलक्या सरींनी शक्यता आहे माजलगाव तळेगाव वडवणी या परिसरामध्ये हलक्या माध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय आंबेजोगाई धारूर केज येळम चोसाळा या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे धाराशिवकडे मात्र आज बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे कळम मासा तारखडभूम पाथरोड अंशता ढगाळ उतरवून अधोमोधून हलक्या सरी येडशीपेठ खामगाव खोंड तसेच या ठिकाणी बेलीम धाराशिव तुळजापूर हलक्या माध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस लातूरमध्ये आज देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे लातूर औसा निलंगा शवंतबाल उदगीर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बालकी औरदा या ठिकाणी देखील मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अहमदपूर बारापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय परभणीच्या दक्षिणेला परळी गंगाखेड सोनपेठ या सर्व काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस झरीबोरी जंतूर सैलू पाथरी हलक्या मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी तोळक भागामध्ये जोरदार पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये आज देखील विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता पूर्णा बासमत नांदेड वगळा अर्धापूर तसेच मुखेड काही परिसर आहे भोकर बाद कुंडलवाडी या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो ढाकणी मोरचुंदी किनवटी चोदा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसत सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस औंढाणा अग्नाथकडे मात्र पाऊस जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र